आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यांजली विद्या मंदिरात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण. राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळ साजनी या संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. राजश्री शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळ साजनी या संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये महानकारी न्यूज चॅनलचे पत्रकार अभय वाळकुंजे यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल राज्यस्तरीय राजश्री शाहू आदर्श पत्रकारिता हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर पन्हाळा तालुक्यातील मसूद मालचे सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील यांना व हातकलंगले पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक महादेव माने यांना राजश्री शाहू समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. साप्ताहिक अन्वेषणचे संपादक डॉक्टर सुभाष सामंत व संजय गोडावत विद्यापीठचे प्राध्यापक सचिन कांबळे यांना राजश्री शाहू समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. तर इचलकरंजीच्या नगरसेविका सायली लायकर यांना राजश्री शाहू आदर्श नगरसेविका हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हे पुरस्कार राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी हातकलंगले पंचायत समितीच्या सभापती सौ रेश्मा संदी, जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती सासने, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, नूतन बँकेचे चेअरमन प्रकाश पुजारी, इचलकरंजीचे नितीन लायकर, रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील, लाल बावटा संघटनेचे अध्यक्ष भरमा कांबळे, कोंडीक्रेचे सरपंच नानासो कांबळे, संतोष कांदेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी साजनीहून अभय वाळकुंजे. श्री शाहू शिक्षण प्रसारक मंडळ साजनी संचलित विद्यांजली प्राथमिक विद्यालय कोंडीरे या विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. या राज्यस्तरीय पुरस्काराची मानकरी आदरणीय दैनिक महानकार्याचे ज्येष्ठ पत्रकार माननीय अभय वाळकुंजे साहेब यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर मसूद मालेगावचे सामाजिक कार्यकर्ते सुहास पाटील साहेब यांना सुद्धा समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर साजनीगावचे प्राध्यापक सचिन कांबळे साहेब यांना सुद्धा समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर साप्ताहिक अन्वेषणचे डॉक्टर सुभाष सामंत यांना सुद्धा समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर इचलकरंजी नगरपालिकेच्या नगरसेविका सौ सायली लायकर यांनासुद्धा आदर्श नगरसेविका या पद्धतीचे पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे कृषी पणन व फलोत्पादन मंत्री माननीय नामदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. त्याचबरोबर सौ स्वाती सासणे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर, त्याचबरोबर इचलकरंजीचे युवा नेते नितीनदादा लायकर, नूतन नागरी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश पुजारी साहेब, त्याचबरोबर सुरेशदादा पाटील, त्यानंतर नारायण कांबळे, त्याचबरोबर या शाळेचे सर्व शिक्षक आणि या विद्यालयाचे विद्यार्थी पालक हे या ठिकाणी उपस्थित.